हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्के आहे आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करूया एका प्लेअरचं, ज्याचं नाव आणि ज्याचा जलवा पूर्ण लास्ट वीकपासनं, एक हफ्त्यापासनं क्रिकेट वर्ल्डवर तो पूर्ण छावून गेलेला आहे। बरोबर आहे, त्याचं नाव आहे शमार जोसेफ। काय आहे शमार जोसेफची स्टोरी आणि पुढे जाऊन शमार जोसेफला आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डला काय चॅलेंजेस आहे त्याला वेस्ट इंडिजकडनं खेळायसाठी रिटेन करायला, आणि प्रॅक्टिकल रियालिटीज काय आहे, आणि हिस्टॉरिकली पण यावेळेला पण आधी पण वेस्ट इंडिजमध्ये खूप असे चांगले टॅलेंटेड प्लेयर्स येऊन गेले होते जे 1.5-2 वर्ष तर वेस्ट इंडिजसाठी खेळतात, बट नंतर ते फ्रीलान्सर होऊन जातात फ्रँचाईज T20 सर्किटवर। सो हा प्रॉब्लेम तो अवॉइड करता येईल का तो पण याच आमिषाला बळी पडेल हे आपण बघूया। सो त्याचा जन्म झाला 31 ऑगस्ट 1999 बाराकारा अशा गावामध्ये, जिथे फक्त 400 किंवा त्याच्यापेक्षा पण कमी लोक राहतात। सो खूपच गरिबीमध्ये त्याने त्याचं लहानपण जे असतं, बाळपण, ते काढलं टिम्बर लॉगिंग, ज्याला म्हणतात की तो फक्त टिम्बर तोडायचा आणि ते विकून ॲक्च्युली स्वतःला आणि स्वतःच्या फॅमिलीला सस्टेन करायचा, डिस्पाईट द फॅक्ट की तो खूप छोटा होता। बट त्याचा इंटरेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यापासूनच होता। त्यांनी सुरुवात टेप बॉलपासून केली, नंतर जे लोकल कोचेस आहेत त्याला शमार जोसेफचं ॲक्च्युली टॅलेंट कळलं आणि त्यांनी त्याला बाराकारापासून गायनामध्ये यायला प्रोत्साहित केलं आणि तो आला। पण त्याच्या एका मित्रांनी लीडिंग क्रिकेट वेबसाईटला असा एक इंटरव्ह्यू दिला होता की ते लहानपणी एवढे गरीब होते की मेल्ट केलेली बाटली असते प्लॅस्टिकची किंवा फळं, फ्रूट्स, ते बॉल म्हणून वापरायचे आणि आपलं क्रिकेटचं जे प्रेम आहे ते ॲक्च्युली ते खेळायचे कसं। पण आता ते एवढे गरीब होते की ते कुडंट इवन अफोर्ड टू बाय टेप बॉल किंवा टेनिस बॉल खेळायची ऐपत पण त्याच्या फॅमिलीची नव्हती, बट प्रेम आहे क्रिकेटसाठी तर सगळं आहे। सो आफ्टर दॅट ते न्यू ॲम्स्टरडॅमला शमार जोसेफ शिफ्ट झाला, जे गयानामध्ये आहे। त्याच्यानंतर टकर पार्क क्रिकेट क्लबमध्ये लोकल कोचेसनी त्याला एनकरेज केलं 1.5 वर्षापूर्वी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो ॲक्च्युली एक सिक्युरिटी गार्ड होता, त्याला माहिती पण नव्हतं की तो प्रोफेशनल क्रिकेट खेळेल की नाही। बट एका क्लिनिकमध्ये सर कर्टली ॲम्ब्रोज, जे ICC क्रिकेटचे हॉल ऑफ फेमर आहे आणि जे 1988 ते 2000 जो वेस्ट इंडिज क्रिकेटचा शेवटचा सुवर्णकाळ होता आणि त्यांनी नंतर 1996 ते 2000 थोडासा डिक्लाईनचा काळ पण पाहिला, त्याच्यामध्ये वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट बॉलर्स होते, त्यांच्यासोबत कर्टनी वॉल्श होते। सो या दोघा मिस्टर कर्टली ॲम्ब्रोजनी त्याचं टॅलेंट बघितलं आणि सिलेक्टर्सला पण एनकरेज केलं की याला तुम्ही फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गयानासाठी ऑपॉर्च्युनिटी देऊन बघा। आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डामध्ये पण त्यांनी थोडासा शब्द टाकला की याच्याकडे जरासं खास लक्ष ठेवा, हा खूप टॅलेंटेड दिसतो आहे, आणि त्यांनी तेच केलं। गॅबामध्ये 71 चेंडू टाकले त्यांनी, ते पण ब्रोकन टो, इन म्हणजे त्याच्या उजव्या पायाचा जो टो असतो तळवा, तो कम्प्लिटली ब्रेक होऊन गेला होता, कारण आतल्या दिवशी शेवटच्या सेशनमध्ये मिचेल स्टार्कनी त्याच्या पायावर एक खांडकन यॉर्कर देऊन मारला होता। त्याला माहिती पण नव्हतं की मेडिकल स्टाफ ॲक्च्युली त्याला अलाव करेल की नाही, आणि पुष्कळ जणांना असं वाटत होतं, मी पण त्याच्यामध्ये होतो, की शेवटचा दिवस उरला आहे, फक्त 156 रन्स ऑस्ट्रेलियाला करायचे आहे आणि 8 विकेट्स त्यांच्या हातात आहे, स्टीव्ह स्मिथ क्रीजवर आहे, अजून काय हवं, ऑस्ट्रेलिया जिंकेलच। बट शमार जोसेफनी डिसाईड केलं की मी असं, म्हणजे काय म्हणतात त्याला, की हतबलपणे की आपली टीम हरते किंवा आपली टीम ट्राय पण करत नाही असं मी बिलकुल ड्रेसिंग रूममध्ये बसणार नाही, मी स्वतः ट्राय करेल, जे होईल ते बघून घेऊ। आणि त्यांनी इतिहास रचला, 11.5 ओव्हर त्यांनी टाकल्या, म्हणजे 71 चेंडूंमध्ये 7 विकेट घेतल्या आणि ॲव्हरेज त्याचं कमीत कमी 143-145 वरच होतं। पुष्कळ बॉल असे पण होते की त्याचा टो ब्रेक केलेला होता राईट फूटचा, तरी त्यांनी 150 वर खतरनाक आग उघडली आणि बॉलिंग केली। कॅमरून ग्रीनला बोल्ड केलं, ट्रॅव्हिस हेडला बोल्ड केलं, ॲलेक्स केरीला पण बोल्ड केलं, आणि माझी सगळ्यात बेस्ट विकेट तर शेवटचीच विकेट आहे, ज्यावेळेला राऊंड द विकेट येऊन 8-9 रन ॲक्च्युली ऑस्ट्रेलियाला लागत होते, त्यावेळेला त्रिफळा उडवला त्यांनी जॉश हेझलवूडचा गुड लेंथ बॉलवर, जो ते पूर्ण 71 बॉल करत आला आहे, आणि मस्त त्यांनी सेलिब्रेशन केलं, आणि का नाही, कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲक्च्युली ब्रायन राला रडायला लागला फॉक्स क्रिकेटच्या, काल हुपर आणि इयन बिशप पण खूप इमोशनल झाले होते। आता हे तिघही वेगवेगळ्या ब्रॉडकास्टरसाठी सेम मॅच कव्हर करत होते, बट आणि आयरॉनिकली 1996-97 ज्यावेळेला वेस्ट इंडिजनी ऑस्ट्रेलियामध्ये शेवटच्या वेळेला कसोटी क्रिकेटमध्ये मात दिली होती, या तिघांचा सिंहाचा वाटा होता। काल हुपरनी 50 रन केले होते, ब्रायन लारानी एक सेंच्युरी ठोकली होती आणि इयन बिशपनी पण 5 विकेट घेतले होते अक्रॉस बोथ इनिंग्स। सो हे तिघं होते, हे क्वाईट पोएटिक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्टली ॲम्ब्रोजनी पण 1993 पर्थवर 7 विकेट्स फक्त 1 रन देऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतल्या होत्या,
त्यांनीच एनकरेज केलं शमार जोसेफला, आणि शमार जोसेफने पण एवढ्या वर्षानंतर गॅबामध्ये 7 विकेट घेतल्या. सो हा नियतीचाच काहीतरी खेळ असेल माझ्या मते. बट आता तर खरं चॅलेंज सुरू होईल. शमार जोसेफने ॲक्च्युली सांगितलं की मी टेस्ट क्रिकेटला कायम प्रायोरिटाईज करेल आणि फ्रँचाईज क्रिकेटच्या वर टेस्ट क्रिकेटला ठेवेल. ब्रायन लारा हसला, पण हे ऐकून त्याला थोडंसं हायसं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर होता, म्हणजे आत्ता पण ॲक्च्युली तो हयात आहे, सॉरी, रॉडनी हॉग नावाचे. पुष्कळ या जनरेशनच्या जे माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांना जास्त माहीत नसेल, पण तुम्ही गुगल करून बघा. टेस्ट क्रिकेटचे वन ऑफ द बेस्ट बॉलर्स होते ऑस्ट्रेलियासाठी, आणि पुष्कळ ओडीआयज पण ते खेळलेले आहे. त्यांनी पथेटिक आणि वीक असं वेस्ट इंडिजला दुसऱ्या टेस्टच्या अगोदर संबोधलं होतं. आणि जरी त्यांचे शब्द ॲक्च्युली ॲप्रोप्रिएट नसतील, बट त्यांचा म्हणण्याचा अर्थ तर तोच होता, कारण वेस्ट इंडिज तसं पण हारणार होतं पहिल्या टेस्ट मॅच नंतर, सगळ्यांना कळून गेलं होतं. बट या हिस्टॉरिक परफॉर्मन्सनंतर शमार जोसेफच्या वेस्ट इंडियन स्कीपर क्रेग ब्रॅथवेटनी सांगितलं मसल्स दाखवून की मिस्टर रॉडनी हॉक तुम्हाला हे कसं वाटतंय. सो आफ्टरवर्ड्स मिस्टर हॉकला आपले शब्द परत मागे घ्यावे लागले आणि एम्बॅरेसिंगली ॲडमिट करावं लागलं की वेस्ट इंडिज बेस्ट टीम होती. बट आत्ता खरे चॅलेंजेस ॲक्च्युली शमार जोसेफसाठी सुरू होतात. ते इंटरनॅशनल लीग T20 ते एका फ्रँचायजनी त्याला साईन पण केलं होतं, बट ऑफकोर्स ब्रोकन टो आहे त्याचा. जोपर्यंत तो रिहॅबिलिटेट होत नाही तोपर्यंत त्याला ती सिरीज तो कम्प्लिटली मुकणार आहे, कारण आता ती संपत आली आहे. पेशावर झलमिनी जी पाकिस्तान सुपर लीगची फ्रँचाईज आहे, लगेच शमार जोसेफला कॉन्ट्रॅक्ट देऊन पण टाकलं आहे. सो पुढे बघणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे की टेस्ट क्रिकेटमध्ये शमार जोसेफ खेळेल का T20 क्रिकेटमध्ये खेळेल. T20 क्रिकेटमध्ये फक्त 4 ओव्हर टाकायचे असतात, पैसे आपण अफाट मिळतो आहे. सो तो कोणाला प्रायोरिटाईज करेल, नॅशनलिझमला प्रायोरिटाईज करेल का वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला प्रायोरिटाईज करेल. खूप वेळेला असं वाटतं की हे काय 1.5-2 वर्षासाठी खेळताना पैशासाठी निघून जातात. तुम्हाला मला बिलकुल हक्क नाही आहे कोणाला जज करायला. ऑफकोर्स तो त्याच्या स्वतःच्या फ्युचरसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी समजा जर जास्त पैसे कमवतो इंटरनॅशनल T20 सर्किटमध्ये, तर ॲक्च्युली त्याला हरकत काय आहे. बट तुम्ही वेस्ट इंडिजसाठी खेळूनच लाईमलाईटमध्ये आला ना T20 फ्रँचाईजचा. सो तुम्हाला वेस्ट इंडिजला पण व्हॅल्यू करायचं आहे, समतोल त्याला साधावा लागेल. चांगली गोष्ट वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने केली आहे की त्याला ॲक्च्युली फ्रँचाईज कॉन्ट्रॅक्टून इंटरनॅशनल रिटेनर कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं आहे. सो त्याचे पैसे पण वाढतील. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. बट आता हे इंडिव्हिज्युअल प्लेअरवर आहे. आता तर शमार जोसेफ म्हणतोय की मी टेस्ट क्रिकेटला खूप प्रेम करतो, बट टेस्ट क्रिकेट त्याच्यावर तेवढंच प्रेम करतं का? ॲक्च्युली नाही, कारण जेसन होल्डर जो टेस्ट क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा फॉर्मर कॅप्टन आहे, अक्रॉस ऑल फॉर्मॅट्स फॉर्मर कॅप्टन आहे, आता तो करंटली इंटरनॅशनल लीग T20 क्रिकेटमध्ये खेळतो आहे. त्यांनी पण ॲक्च्युली सांगितलं होतं की ज्यावेळेला भारत येतं आणि इंग्लंड येतं त्यावेळेला वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड प्रॉफिट कमवतं, ज्यावेळेला ऑस्ट्रेलिया येतं त्यावेळेला ब्रेक इव्हन होतं, बट ज्यावेळेला साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका असे देश येतात त्यावेळेला वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड ॲक्च्युली पैसे लॉस करतं. सो ते कशाला करतील ना? समजा जर कोणती ट्रेडिशनसाठी सर समजा तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही गरीब आहात, जास्त तुमच्या बोर्डकडे पैसे नाही आहे, तर उगीचच फुकट तुम्ही अजून फालतूकरित्या पैसे कशाला घालवताय? दॅट डझंट मेक बिझनेस सेन्स. आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डचा हिस्टॉरिकली हाच प्रॉब्लेम झाला आहे. ज्यावेळेला 1975 ते 1995 जो वेस्ट इंडिज क्रिकेटचा प्राईम काळ होता, त्या पण वेळेला जरी प्लेयर्स डॉमिनेट करत होते, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडे एवढे पैसेच नव्हते की ते त्यांचं टॅलेंट ॲप्रिशिएट करू शकतील. म्हणून 1989, 1980 ते वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये वेस्ट इंडियन क्रिकेटपटू गेले, किंवा आत्ता पण तुम्ही बघतात की ते फ्रीलान्सर होतात, एक मोठ्या IPLचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाकतात, किंवा फ्रँचाईज T20 क्रिकेटमध्ये ते त्यांचं पोट पाळत राहतात. मी जसं सांगितलं, आपण त्यांना ब्लेम करू शकत नाही. ते एका क्रिकेटरकडे थोडेच वर्ष असतात की तो पैसे कमवू शकतो, आफ्टर दॅट त्याला जो त्याचा 10-12 वर्षाचं जे करिअर असतं, 15 वर्षाचं करिअर असतं, जेवढे त्यांनी पैसे कमवले पूर्ण आयुष्यभर त्याला ते सस्टेन करावं लागतं. सो थोडंसं म्हणजे तो कॅरिबियन रिजन आहे, म्हणजे गयाना म्हणा किंवा ट्रिनिडॅड अँड टोबेगो म्हणा, विंडवर्ड आयलंड म्हणा, हे ॲक्च्युलीच इकॉनॉमिकली थोडे वीक आहे. म्हणून वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड समजा ज्यावेळेला डॉमिनेट करायचे त्यावेळेला पण पैसे नाही देऊ शकत, त्यांची पण मजबुरी आहे की आपले ऑपरेशनल एक्सपेन्सेस करणार का हे करणार, प्लेयर्सची सॅलरी देणार, किंवा टेस्ट क्रिकेटला ते कसं सस्टेन करू शकतील ना, त्यांचा पण विचार करणं गरजेचं आहे. सो शमार जोसेफला समजा एका IPL फ्रँचाईजनी खूप $1 मिलियन कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं, त्याच्याकडे चॉईस काय असेल? फक्त 4 ओव्हर टाकायच्या आहे, चांगला परफॉर्मन्स करायचा आहे, इम्प्रेस करायचा आहे, एवढे पैसे मिळतात आहे,
किंवा मग वेस्ट इंडीजसाठी त्याला उन्हामध्ये जिथे मोस्ट ऑफ द टाईम कोणी जास्त पब्लिक नसणार आहे, समजा जर तो भारतात आला, ऑस्ट्रेलियात आला, इंग्लंडमध्ये गेला तर ठीक आहे, त्याला सपोर्ट पण असेल, म्हणजे पब्लिक क्राऊड बघायला येतं टेस्ट क्रिकेट अजून. पण तो 20 ओव्हर टाकेल का एक दिवसाच्या, 22 ओव्हर टाकेल का? सो तुम्ही कोणता तो डिसिजन वेळेवर घेईल हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. शमार जोसेफ प्रेस कॉन्फरन्समध्ये जसं म्हटलं आहे की आय लव्ह टेस्ट क्रिकेट, बट टेस्ट क्रिकेट शमार जोसेफला तेवढंच प्रेम करेल का? सध्या तरी याचं ब्लंट उत्तर नो आहे, कारण वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची फायनान्शियल परिस्थिती नाही की ते टेस्ट क्रिकेट होल्ड करू शकतील. ओव्हरसीज स्टोअरवर आता त्याला पिक अँड चूज करावं लागेल, त्याचं वर्कलोड छान पद्धतीने मॅनेज करावं लागेल. आणि एखादा आत्ता तर म्हणतोय की तो टेस्ट क्रिकेटवर प्रेम करतो, नंतर करेल की नाही हा त्याला स्वतःला मनाला प्रश्न विचारायचा, आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने पण समजून घ्यायला पाहिजे आणि पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे. आता त्यांनी त्यांच्या परीने तर पहिली स्टेप टाकलीच आहे की इंटरनॅशनल रिटेनर कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलं आहे, सो त्याचे पैसे पण वाढतील आणि तो इकॉनॉमिकली थोडासा फ्री होईल, बट किती वेळपर्यंत, सो हे पण बघणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं की शमार जोसेफ पुढे जाऊन टेस्ट क्रिकेटसाठी त्याचं प्रेम कायम ठेवेल की बाकीच्या वेस्ट इंडियन फ्रीलान्स क्रिकेटरसारखा तो पण 1-2 वर्षानंतर सर्किटवर तुम्हाला दिसेल T20s च्या? कसं वाटतं, काय वाटतं, आणि माझा या व्हिडिओचे ॲनालिसिस तुम्हाला कसे वाटले हे सगळं खाली मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा न विसरता. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल देन एव्हरीवन, बाय.